अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार। धनशीज रेसिपी अँड ब्लॉग्स मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचे जे 11 गुरुवाराचं व्रत आपण करणार असतो तर त्या पूजेची मांडणी कशी करावी याविषयी अगदी सविस्तर माहिती घेणार आहोत आणि कृपया त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। त्याचबरोबर आपण या अगोदर स्वामी समर्थ महाराजांचे जे आपण 11 गुरुवार करतो तर त्यासाठीचे नियम काय आहेत किंवा अजून बरेच तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्यात नक्कीच मिळतील, तो व्हिडिओ पाहायला विसरू नका। त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल। चला तर मग आपण आता ह्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा श्री स्वामी समर्थ महाराजांचे 11 गुरुवार कसे करावे याविषयी देखील मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा, त्याची तुम्हाला मदत होऊ शकते। त्याचबरोबर पूजेची मांडणी कशी करावी तर पहा, सर्वात अगोदर आपण ज्या ठिकाणी पूजेची मांडणी करणार आहोत त्या ठिकाणी आपण गोमूत्र शिंपडून घ्यायचंय किंवा जे तुमच्याकडे तीर्थ पवित्र जल असेल तेही तुम्ही शिंपडलं तरीही चालू शकतं। त्यानंतर ते स्वच्छ जागा ती करून घ्यायची आहे। त्यानंतर चौरंग असेल किंवा पाट असेल तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही त्या ठिकाणी ठेवू शकतात आणि चौरंगाखाली रांगोळी काढायला मात्र विसरायचं नाही। चौरंगाखाली रांगोळी काढायची, त्यावर चौरंग ठेवायचं आणि त्यावर पिवळं वस्त्र अंथरायचं आहे। जे तुमच्याकडे असेल ते तुम्ही अंथरू शकतात, पिवळं नसेल तर लाल रंगाचं किंवा कुठल्याही रंगाचं अंथरलं तरीही चालू शकतं। त्यानंतर आपल्याकडे स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल किंवा तेही नसेल तर दत्तात्रयांचा फोटो असेल तोही ठेवला तरीही चालू शकतं। आणि जर तुमच्याकडे स्वामींचा फोटो नसेल किंवा दत्त महाराजांचाही फोटो नसेल तर मग तुम्ही सुपारी ठेवली तरीही चालू शकतं। पण शक्यतोवर प्रयत्न करा स्वामींचा फोटो नक्कीच आणायचा प्रयत्न करा। आणि त्यानंतर मग बघा, आपल्याला दोन विड्याची पानं हवी आहेत आणि दोन विड्याची पानं जोड पानं घ्यायची आहेत। तर ती जोड विड्याची पानं घ्यायची, त्यावर आपण आपल्या उजव्या हाताला म्हणजे चौरंगावर आपल्या उजव्या हाताला तिथे सुपारीची स्थापना करायची आहे। सुपारी म्हणजे आपण गणपती म्हणून तिथे त्यांची स्थापना करणार आहोत। तर विड्याच्या पानावर अक्षता ठेवायचे, नाणं ठेवायचं आणि त्यावर मग आपण सुपारी ठेवायची आहे। ही झाली आपली गणपती बाप्पांची स्थापना। स्वामींचा फोटो ठेवायचा आहे किंवा मूर्ती असेल तेही तुम्ही ठेवू शकतात। आणि त्यानंतर मग तिथे जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही कलश भरला तरीही चालू शकता। कलशाची स्थापना कशी करावी याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही पाहिला नसेल नक्कीच पहा। जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही कलश स्थापना करू शकतात किंवा नाही केलं तरीही चालतं। तिथे तुम्ही फक्त नारळ ठेवलं तरीही चालतं। ज्या पद्धतीने आपण श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करतो तेव्हा देखील आपण काही जण कलश भरत असतात तर काही जण फक्त नारळ ठेवत असतात स्वामींच्या फोटोजवळ, तसं केलं तरीही चालू शकतं। आणि त्यानंतर तुम्हाला तिथे स्वामींच्या उजव्या बाजूला घंटी ठेवायची आहे, डाव्या बाजूला तुम्हाला शंख ठेवायचा आहे। शंख असेल तर ठेवायचा, नसेल तर हरकत नाही। त्याचबरोबर तिथे तुम्हाला दिवा लावायचा आहे। जेवढ्या वेळ आपण पारायण वाचत असतो तेवढा वेळ तिथे दीप प्रज्वलित ठेवायचा प्रयत्न करायचा आहे। आणि जर शक्य झालं तर पूर्ण दिवसभर, म्हणजे तुम्ही पूजेची मांडणी जर सकाळी केली असेल तर सकाळी जर तुम्ही त्या ठिकाणी दीप लावला आणि तो तुम्ही दिवसभर ठेवला तरीही चालू शकतं। अशा पद्धतीने केलं तरी चालेल। किंवा मग फक्त जेव्हा तुम्ही पारायण वाचायला सुरुवात करणार असतात तेव्हाही दीप ज्वलित राहिला तरीही चालू शकतं। जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने करू शकतात। शक्यतो तुपाचं निरांजन लावायचा प्रयत्न करायचा आहे। आणि जर नसेल शक्य, म्हणजे साजूक तुपाचं जर शक्य नसेल तर तुम्ही तिळाच्या तेलाचं लावलं तरीही चालू शकतं। आणि त्यानंतर धूप दीप लावायचा आहे। शक्य झालं तर हिना अगरबत्ती मिळाली तर तीही तुम्ही तिथे लावू शकतात। आणि स्वामींना, म्हणजे स्वामींचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर त्याला हिना अत्तर असेल तुमच्याकडे, ते देखील लावायला विसरायचं नाही। आणि जर तुमच्याकडे मूर्ती असेल स्वामींची तर अगोदरच आपण स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आणि मग नंतर पाटावर स्थापना करायची आहे। आणि जर फोटो असेल तर फक्त पुसून घेतलं तरीही चालू शकतं। आणि त्याचबरोबर पाटाच्या सभोवती रांगोळी काढायची आहे। अगदी लहानशी रांगोळी काढली तरीही चालू शकतं, पण रांगोळी काढायला विसरायचं नाही। आणि त्यानंतर मग अष्टगंध, अष्टगंध हे स्वामींना आपण अष्टगंधच लावायचं असतं। काही ठिकाणी मी पाहिलेलं काही जण कुंकू देखील लावतात, पण स्वामींचं असेल दत्तात्रयांचं असेल तर आपण अष्टगंधच लावायचं आहे। तर स्वामींना अष्टगंध अक्षता आपल्याकडे हव्या आहेत। आणि त्याचबरोबर फुलं, तुमच्याकडे जी फुलं असतील ती तुम्ही स्वामींना अर्पण करू शकतात। किंवा मग जर तुम्हाला शक्य होत असेल आणि सहज उपलब्ध होत असतील तर चाफ्याची फुलं मिळाली तर ती देखील तुम्ही स्वामींना अर्पण करू शकतात। तुमच्याकडे जे फळं उपलब्ध असेल तर फळ देखील त्या ठिकाणी ठेवायचं आहे।
आणि त्याचबरोबर प्रसादासाठी तुम्ही म्हणजे नैवेद्यासाठी तुम्ही तिथे दूध आणि साखर एकत्र करून असंही तुम्ही वाटीत ठेवू शकतात, किंवा फक्त खडी साखर ठेवली किंवा साखर ठेवली तरीही चालू शकतं, आणि जमत असेल तर तुम्ही पेढे ठेवले तरीही चालतं. ह्या काही ज्या गोष्टी असतात त्या आपण आपल्या इच्छेने करायच्या असतात, पण फक्त तुम्ही साखरेचाही नैवेद्य ठेवला तरीही चालू शकतं. आणि त्यानंतर स्वामींना पिण्यासाठी तुम्ही लहान भांड्यामध्ये पाणी देखील ठेवायचं आहे आणि ते झाकून ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण पूजेची मांडणी करून घ्यायची आहे. जे फुलं तुमच्याकडे असतील, जे फळं असतील ते ठेवायचे आहेत. अगदी साध्या पद्धतीने आपल्याला पूजेची मांडणी करायची आहे, पण सेवा मात्र अगदी मनापासून करायची आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे स्वामीचरित्र सारामृत ग्रंथाचं म्हणजे जी प्रत असेल तर तो ग्रंथ देखील पाटावर ठेवून त्याची देखील पूजा करायची आहे. आणि त्याचबरोबर ग्रंथ हा हातात घेऊन वाचायचा नाही, तर तुम्ही पाटावर ठेवू शकतात. लहान पाट असेल त्याच्यावर, किंवा चौरंग असेल, किंवा मग जे स्टँड मिळतं ज्याच्यावर आपण ग्रंथ ठेवत असतो तेही तुमच्याकडे असेल तर त्याच्यावर ठेवलं तरीही चालू शकतं. ज्या पद्धतीने आपण गुरुचरित्र पारायणाच्या वेळेस करतो त्याच पद्धतीने. आणि पूजेची मांडणी बघा, आपण आधी गणपतीची स्थापना करायची, दत्त महाराजांचा फोटो असेल तो ठेवायचा, किंवा स्वामींचा ठेवायचा, किंवा दोघंही ठेवले तरीही चालू शकतं. आणि नंतर स्वामींजवळ आपण नारळ ठेवायचा आहे, कलश भरला नसेल तर तुम्ही नारळ ठेवायचा आहे. आणि त्यानंतर मग आपण नैवेद्यासाठी जे असेल आपल्याकडे ते ठेवायचं, फुलं असतील तर फुलं स्वामींना अर्पण करायचं, धूप दीप लावायचा, रांगोळी काढायची. तर पहा, जेव्हाही आपण कोणती पण पूजा करत असतो तर तेव्हा आपण दक्षिणा त्या ठिकाणी ठेवायचीच आहे. आणि नंतर ती दक्षिणा आपण म्हणजे 11 गुरुवार होईपर्यंत तुम्ही प्रत्येक गुरुवारी दक्षिणा तुम्हाला जमेल त्या पद्धतीने ठेवायची. आणि नंतर मग ती दक्षिणा तुम्ही एका म्हणजे ती वेगळीच ठेवायची आहे. आणि नंतर मग कुठेतरी स्वामींच्या केंद्रात किंवा अन्नदानाच्या याच्यावर ती तुम्ही देवाचं कुठलंही कार्य असेल तर त्यात तुम्ही ती अर्पण करू शकतात. आणि नंतर आता की आपण पूजेची मांडणी आहे तर ती तुम्ही सकाळी करून ठेवली तरीही चालू शकतं, किंवा जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही दुपारी मांडणी केली तरी चालेल, किंवा जे जॉब करणारे असतील पण त्यांना स्वामींची 11 गुरुवाराचं व्रत करायची इच्छा असेल तर त्यांनी पूजेची मांडणी करून ठेवायची सकाळी. आणि संध्याकाळी आल्यानंतर पूजेची मांडणी केलेलीच असते, त्या ठिकाणी तुम्ही तो ग्रंथ वाचला तरीही चालू शकतं. किंवा मग तुम्ही संध्याकाळी पूजेची मांडणी केली आणि संध्याकाळीच ते ग्रंथ पठन केला तरीही चालू शकतं. अगदी साधी आणि सरळ सेवा आहे. ज्या वेळेला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही पूजेची मांडणी करून ठेवू शकतात, म्हणजे मांडणी सकाळी केली आणि संध्याकाळी तुम्ही ग्रंथ पठन केला तरीही चालू शकतं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट की स्वामींची आरती करायला मात्र विसरायचं नाही, तर सकाळी 10:30 वाजता आरती करायची आहे. आणि नंतर मग तुम्ही जेव्हा ते ग्रंथ पठन करतील तेव्हा आरती केली तरीही चालू शकतं, किंवा जर तुम्हाला 10:30 नसेल जमत फक्त संध्याकाळी केली तरीही चालू शकतं, किंवा पहाटे तुम्ही नित्य पूजा करतात तेव्हाही केली तरीही चालू शकतं. कारण काही जण जॉब करणारे असतात तर त्यांना जर पहाटेच जायचं असेल तर सकाळी तुम्ही आरती केली आणि नंतर मग तुम्ही संध्याकाळी पठन केल्यावर म्हणजे पूजेची मांडणी वगैरे करून झाल्यानंतर ती पूजा केल्यानंतर आरती केली तरीही चालू शकतं. तर अशा पद्धतीने आपल्याला पूजेची मांडणी करायची आहे आणि ते उपवास देखील करायचे आहेत. म्हणजे उपवास करणं शक्य असेल तर उपवास करायचा, आणि जर तुम्हाला उपवास कर म्हणजे होत नसेल तर हरकत नाही, फक्त पूजाची मांडणी करायची आणि आपण ग्रंथ पारायण ते केलं तरीही चालू शकतो. त्यानंतर पहा, जर तुमच्याकडे स्वामींच्या पादुका असतील किंवा दत्त पादुका असतील तर त्या देखील तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकतात, म्हणजे पाटावर तुम्ही त्यांचीही स्थापना करू शकतात. आणि पहा आता की आपण पूजा कशी करावी. तर पहा, पूजेची मांडणी झाल्यानंतर आपण अगोदर गणपतीची पूजा करायची आहे, त्यानंतर स्वामींना अष्टगंध लावायचं, गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आहेत, त्यांना गुळ खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर स्वामींना अष्टगंध लावायचा आहे, अक्षता व्हायच्या आहेत, त्याचबरोबर जी फुलं तुम्ही आणलेली असतील ती देखील स्वामींना अर्पण करायची आणि गणपती बाप्पांना अर्पण करायची. आणि जे नारळ तुम्ही तिथे ठेवलंय ते स्वामींना अर्पण करायचं आहे, त्याचबरोबर तिथे हिना अत्तर लावायचं आहे, धूप लावायचं आहे, दीप ओवाळायचा आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट की पूजेची मांडणी झाल्यानंतर किंवा पूर्ण दिवसभरात तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेला तुम्ही ज्या ठिकाणी तुम्ही राहतात तिथे जर स्वामींचं केंद्र असेल तर तुम्ही केंद्रात जाऊन स्वामींचं दर्शन देखील घेऊ शकतात. शक्य होत असेल तर नक्कीच जा, म्हणजे स्वामींचं केंद्र असेल किंवा मठ असेल कुठेही तुम्ही जाऊ शकतात. जर जवळ असेल आणि जमत असेल तुम्हाला वेळ असेल तर नक्कीच स्वामींच्या दर्शनाला जा. आणि दर्शनाला जाताना आपल्याला नारळ आणि खडीसाखर घेऊन जायचं आहे तिथे प्रसाद म्हणून, ते आपण स्वामींना तिथे अर्पण करायचं आहे. तर 11 गुरुवार जे तुम्ही करत आहात तर ते अगदी निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्यावे स्वामींना ही अशी विनंती करायची आहे. आणि ते नारळ आणि खडीसाखर तिथे
अर्पण करायचं आहे। जर जमेल तर तुम्ही हे करू शकतात आणि नाही केलं तरी देखील हरकत नाही। तुमच्याकडे ग्रंथ असेल तर तुम्ही त्याच्यातून पठण करायचं आहे आणि जर तुमच्याकडे ग्रंथ नसेल तर दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थांचं श्री गुरुपीठ हे ऍप डाउनलोड करायचं आहे। ते प्ले स्टोअर मधून तुम्ही ते ऍप डाउनलोड करा। त्यात तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पूर्ण सारामृत त्यामध्ये आहे, 21 अध्याय आहेत। तर ते तुम्ही तिथून पठण केलं तरीही चालू शकतं आणि त्याचबरोबर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पूर्ण 21 अध्यायांचं पठण करायचं आहे। पूजेची मांडणी झाल्यानंतर आपण अगोदर संकल्प करायचा। संकल्प कसा करायचा हे मी बऱ्याच वेळेला सांगितलेलं आहे। हातात आपण पाणी घ्यायचं, पुष्प घ्यायचं, अक्षता घ्यायच्या, आपलं स्वतःचं नाव बोलायचं, गोत्र बोलायचं, गोत्र माहीत असेल तर बोलायचं, नसेल माहीत तर आपण काश्यप बोलायचं आणि नंतर हे गुरुवार तुम्ही 11 गुरुवार कशासाठी करत आहात हे देखील सांगायचं आहे आणि जे काही तुमचं संकट असेल किंवा एखादं काम तुमचं होत नसेल ते स्वामींना सांगायचं आहे आणि मग नंतर तळहातील पाणी आपण तामणात सोडायचं आहे आणि नंतर ते तुम्ही झाडांना टाकू शकतात। अशा पद्धतीने आपल्याला संकल्प करायचा आहे। त्यानंतर मग जे स्वामी चरित्र सारामृत आहे त्याचं पारायण करायचं आहे। तर मग आपण ग्रंथाची देखील पूजा करायची आहे। कोणताही ग्रंथ असेल तर त्याची पूजा करायची असते आणि आपल्याला स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं एक वेळा ते पठण करायचं आहे, म्हणजेच पूर्ण 21 अध्याय आपल्याला ते वाचायचे आहेत। जर तुम्हाला एका बैठकीत ते वाचणं शक्य असेल तर नक्कीच वाचायचं आहे आणि जर तुम्हाला ते शक्य नसेल तर तुम्ही दोन वेळेत ते वाचलं तरीही चालू शकतं, कारण काहींना ते एका बैठकीमध्ये शक्य होत नाही, शारीरिक कारणांमुळे जर शक्य नसेल तर तुम्ही दोन भागात ते वाचलं तरीही चालू शकतं। पूजेची मांडणी सकाळी करून घ्यायची। सकाळी तुम्ही अर्धे अध्याय वाचू शकतात आणि राहिलेले अर्धे तुम्ही तो नंतर तुम्ही संध्याकाळी वाचले तरीही चालू शकतं, किंवा काहींचं लहान बाळ असतं त्यामुळे त्यांना एकाच बैठकीत वाचून ते करू शकत नाही, तर त्यांच्यासाठी हे सांगितलं। आणि पहा त्यानंतर आता की आपल्याला काय काय त्या दिवशी पठण करायचं असतं, तर तारक मंत्र हा सर्वांनाच माहीत असेल तर तारक मंत्र आपल्याला 11 वेळा पठण करायचं आहे। त्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राची आपल्याला 11 माळी जप करायचा आहे आणि स्वामीचं जे आपण वाचतो तर स्वामी चरित्र सारामृत या दिव्य ग्रंथाचे 21 अध्याय आहेत, तर ते पूर्ण 21 अध्याय पठण केले म्हणजे एक पारायण होत असतं, ते पूर्ण पुस्तक आपल्याला वाचायचं आहे तेव्हा ते एक पारायण पूर्ण। त्यानंतर मग संध्याकाळी तुम्ही जे जेवण बनवलेलं असेल घरी त्याचा स्वामींना नैवेद्य अर्पण करायचा आहे, तर नैवेद्य तुम्हाला जमेल तो नैवेद्य तुम्ही स्वामींना अगदी मनोभावे अर्पण करायचा आहे आणि संध्याकाळी मात्र आरती करायला विसरायचं नाही। तर अशी ही स्वामींची सेवा करायची आहे, कर्पूर आरती करायची आहे आणि स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पठण करायला 2 ते 2.5 तास लागत असतात आणि म्हणूनच तुम्ही जे 11 माळ स्वामी समर्थांचे जप आहे तर तो तुम्ही सकाळी पठण केला, त्याचबरोबर तारक मंत्र तुम्ही सकाळी पठण केला तरीही चालू शकतं आणि मग नंतर तुम्ही स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ पठण करायला सुरुवात केली तरीही चालू शकतं आणि हे व्रत कुणीही करू शकतं, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण हे व्रत करू शकतात। त्याचबरोबर विधवा स्त्रियांनीही केलं तरी देखील चालतं, कारण कमेंट मध्ये काही जण विचारू शकतात, अगोदरच्या व्हिडिओ मध्ये देखील मी सांगितलेलं आहे, पण काही जण अगोदरचा व्हिडिओ जर त्यांनी पाहिलेला नसेल तर त्यांच्यासाठी सांगते की हे व्रत कोणीही करू शकतं आणि आता पौष महिना लागतोय तर तुम्ही पौष महिन्यामध्ये देखील स्वामी महाराजांचे 11 गुरुवाराचं व्रत नक्कीच करू शकतात। तर अशा पद्धतीने आपल्याला व्रताची व्यवस्थित अशी पूजा करायची आहे आणि स्वामींचे 11 गुरुवार अगदी मनोभावे पूर्ण करायचे आहेत। त्याचबरोबर यासाठीचे नियम काय आहेत किंवा कोणत्या गोष्टींची आपण काळजी घ्यायला हवी याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल, तो पाहायला विसरू नका। तर अशा पद्धतीने आपल्याला स्वामींच्या 11 गुरुवाराच्या पूजेची मांडणी करायची आहे, अशाच पद्धतीने आपण पूजा करायची आणि सेवा देखील करायची आहे। त्याचबरोबर ह्या पूजेचं उद्यापन कसं करावं, म्हणजे 11 गुरुवारांचं आपण उद्यापन कसं करावं याचा व्हिडिओ देखील मी नक्कीच लवकरच अपलोड करेल, तोही तुम्ही पाहायला विसरू नका आणि अगोदरच्या सर्व व्हिडिओंची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल तेव्हा ते पाहायला विसरू नका। तुम्ही सर्वांनी अगदी वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ।